महासुग्रण मध्ये आपलं स्वागत. आपण बनवणार आहोत मँगो मूस. त्यासाठी लागणारे साहित्य लिहून घ्या. मँगो मूस साठी लागणारे साहित्य: जिलेटिन पावडर 6 ग्रॅम, मँगो कस्टर्ड 1 कप, मँगो प्युरी 1 कप, व्हिपिंग क्रीम 1 कप, व्हॅनिला एसेन्स 1/2 टीस्पून. साहित्य आपण बघितलं, आता वळतोय कृतीकडे. करूया. हो, हे आता माझ्याकडे 6 ग्रॅम जिलेटिन आहे. हा, तर थंड पाण्यामध्ये सोक करायचं. अच्छा, प्लीज त्याच्यामध्ये पाणी टाकते. लगेच जास्त वेळ नाही लागत, 3 ते 4 मिनिटांमध्ये. अच्छा, सोक होऊन जात. हे सोक झालं ना की आपल्याला मेल्ट करून घ्यायचं. कस्टर्ड बनवून ठेवलं. कस्टर्ड ऑलमोस्ट सगळ्यांना इथं बनवतो. बरोबर. 4 चमचे कस्टर्ड घ्यायचे, 1/2 लिटर दूध मिक्स करून चांगलं थिक करून घ्यायचं. ते हे मी इथे करून घेतलेलं आहे. पर्टिक्युलर फ्लेवर घेतलाय? हा, मी हा मँगो फ्लेवर घेतलाय. तुम्ही व्हॅनिला पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये मला ही मँगो प्युरी आहे, फ्रेश मँगो प्युरी, ते मी टाकते. आपलं हे थोडं फेटून घ्यायचं. हे मी टेक पण करू शकते. मी एगलेस करायचं म्हणून एग वापरत नाही, म्हणून मी कस्टर्ड बनवलं नाही. तर मग एगच येलो बल्ब घेऊन शुगरमध्ये ते त्याचं अँगले बनवावं लागतं आणि मग त्याच्याने बनतं. थोडं वेगळी आयसिंग आपल्याला टाकायचं याच्यामध्ये. मी व्हिपिंग क्रीम, मी साधारणतः 200 ग्रॅम व्हिपिंग क्रीम आहे. आपल्याला याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम ऍड करायचं आहे. थोडं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मेल्ट झाल्यानंतर आपलं जिलेटिन मेल्ट. बरोबर, मग अशी आपण 1 मिनिटासाठी मेल्ट करायला ठेवलं होतं ते आपल्याला ऍड करायचं. जिलेटिन याच्यासाठी ते बाइंडिंग व्हायला. बरोबर. कोणाला नको असेल तर नाही, आगार आगार कोणाला यूज करायचं असेल तर आगार आगार पण यूज करू शकतो. बस आपलं बॅटर रेडी आहे. आपलं मूस बॅटर रेडी आहे. आपल्याला ग्लासमध्ये पोर करून सेट करायला ठेवून द्यायचं. किती मिनिटं आपण सेट करणार? हे साधारण 1 तास फ्रीजमध्ये. मूसचं बॅटर रेडी झालेलं आहे. आपल्याला हवे त्या मोल्ड्समध्ये किंवा हवे त्या ग्लासमध्ये, ते शॉर्ट्स असतात बरोबर, शॉर्ट्स किंवा मोठे ग्लास, मोठे तुमच्या आवडीच्या नुसार. बरोबर. त्या मूस बॅटर रेडी झालेला आहे. आम्ही हव्या त्या मोल्डमध्ये किंवा ग्लासमध्ये किंवा शॉर्ट ग्लासेसमध्ये आम्ही ह्याला पोर करणार आहोत आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहोत आणि मग त्याला सर्व करणार आहोत. तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम एका बाउलमध्ये जिलेटिन पावडर घेऊन त्यात थंड पाणी घालून 2 मिनिटं सोक करून मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घ्या. नंतर एका बाउलमध्ये मँगो कस्टर्ड आणि मँगो प्युरी घालून फेटून घ्या. नंतर त्यात व्हॅनिला एसेन्स, व्हिपिंग क्रीम आणि मेल्ट केलेले जिलेटिन घालून पुन्हा एकदा फेटून घ्या. फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा आणि सर्व्ह करताना आंब्याच्या फोडीने सर्व्ह करा. अशा प्रकारे मँगो मूस तयार. अशा प्रकारे आपलं मँगो मूस रेडी झालेलं आहे आणि मी सेट झालेली आहे त्याला टेस्ट करण्यासाठी. अमेझिंग. म्हणजे सीझनल फ्रूट आहे मँगो, ते आपण यूज केलं याच्यामध्ये. आणि आंब्याची तर एक अमृततुल्य अशी चव असतेच, पण त्याच्यामध्ये क्रीम बेस्ड मूस आहे म्हटल्यावर ते आणखीन सोने पे सुहागा अशी टेस्ट झालेली आहे. आणखीन ह्याच्यामध्ये काय व्हेरिएशन असू शकतात? जसं तुम्ही आता मँगोचं करून दाखवा. स्ट्रॉबेरी आहे, किवी आहे, जेवढे आपल्याला फ्लेवर्स करता येतील तेवढे. व्हाईट चॉकलेट आहे, मिंट फ्लेवर आहे, असे बरेचसे प्रकार आपण करू शकतो. ओके, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या.
आमचा पत्ता जय महाराष्ट्र 301 वास्तु प्रेस्टीज न्यू लिंक रोड अंधेरी वेस्ट मुंबई 400053 वेबसाइट आहे www.jaymaharashtranews.tv। आता आपली भेट महासुग्रणच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।